स्वाध्याय इयत्ता दहावी विषय विज्ञान पाठ तिसरा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे प्रश्न पहिला दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा कंसातील पर्याय ऑक्सिडीकरण विघटन विस्थापन विद्युत अपघटन क्षपण जस्त तांबे दुहेरी विस्थापन अ लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर जस्त धातूचा थर दिला जातो लोखंडाच्या पत्र्यांचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे या अभिक्रियेमुळे पत्र्याची झीज होते लोखंडाचे क्षरण होऊन पत्र्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो हे टाळण्यासाठी लोखंडाच्या पत्र्यावर जस्त धातूचा थर दिला जातो आ फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे जेव्हा फेरस आयनापासून फेरिक बनतो तेव्हा धनप्रभार एक एककाने वाढतो या प्रक्रियेत फेरस आयन एक इलेक्ट्रॉन गमावतो व फेरिक आयन तयार होतो धातू किंवा त्यांच्या आयनमधून इलेक्ट्रॉन गमावण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात ई आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे विद्युत अपघटन होते या अभिक्रेत हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने हे अपघटन होते म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन म्हणतात ई बेरियम क्लोराईडच्या जलीय द्रावणात झिंक सल्फेट जलीय द्रावण मिसळणे हे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे बेरियम क्लोराईडची जिंक सल्फेट बरोबर अभिक्रिया होऊन बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो या अभिक्रियेत बेरियम आणि सल्फेट या आयनांची अदलाबदल होऊन बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो म्हणून ही अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात उदाहरणार्थ कॉपर ऑक्साइड अधिक हायड्रोजन बरोबर कॉपर अधिक पाणी कंसात दिलेली अक्षरे त्या पदार्थांची अवस्था दर्शवतात उदाहरणार्थ कॉपर ऑक्साइड सॉलिड हायड्रोजन गॅस कॉपर सॉलिड पाणी गॅस या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो त्याचे क्षपण होते तर हायड्रोजनचा अणू ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाणी तयार होते म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात आ हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन कक्ष तापमानाला खूप मंद गतीने होते व त्यापासून पाणी व ऑक्सिजन मिळते हेच अपघटन मॅग्नीज डायऑक्साईडची पावडर टाकली असता तीव्र वेगाने होते हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर हायड्रोजन अधिक ऑक्सिजन ई ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे ऑक्सिडीकरण व क्षपण हे दोन प्रकार पडतात एक ऑक्सिडीकरण ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात ऑक्सिडीकरणाचे उदाहरण जेव्हा कार्बनचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा कार्बन डायऑक्साइड तयार होते या अभिक्रियेत कार्बन हा ऑक्सिजन स्वीकारतो कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साइड दोन क्षपण ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतात किंवा त्यातून ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना क्षपण अभिक्रिया म्हणतात क्षपण अभिक्रियेचे उदाहरण जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित करतात तेव्हा गुलाबीसर तपकिरी रंगाचे कॉपर तयार होते या अभिक्रियेत कॉपर ऑक्साईडमधून ऑक्सिजन निघून जातो कॉपर ऑक्साइड अधिक हायड्रोजन बरोबर कॉपर अधिक पाणी कंसातील अक्षरे पदार्थांच्या अवस्था दर्शवतात उदाहरणार्थ यस सॉलिड जी गॅस यल लिक्विड ई अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो ही एक रासायनिक अभिक्रिया आहे या अभिक्रियेत कोळसा व ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित आहे ऊ सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे व कॅल्शियम ऑक्साइड पाण्यात मिसळणे या दोन घटनांमधील साम्य व भेद लिहा सोडियम हायड्रॉक्साईड व कॅल्शियम ऑक्साइड हे दोन्ही पाण्यात वेगवेगळे मिसळले असता रूपातील सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते तापमानातही ता वाढ होते ही अभिक्रिया उष्मादायी आहे कॅल्शियम ऑक्साइडचे खडे पाण्यात मिसळले असता कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते व भरपूर उष्णता निर्माण होते ही अभिक्रिया उष्मादायी आहे या दोन्ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया असून एकच उत्पादित मिळते सोडियम हायड्रॉक्साईड अधिक पाणी बरोबर सोडियम हायड्रॉक्साईड अधिक उष्णता कॅल्शियम ऑक्साइड अधिक पाणी बरोबर कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक उष्णता भेद सोडियम हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण तीव्र आमलारी म्हणून ओळखले जाते कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण सौम्य आमलारी म्हणून ओळखले जाते प्रश्न तिसरा खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा उष्माग्राही अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळवले असता रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता शोषली जाते त्यामुळे द्रावणाचे तापमान घटते पोटॅशियम नायट्रेट अधिक पाणी अधिक उष्णता बरोबर पोटॅशियम नायट्रेट संयोग अभिक्रिया जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात मॅग्नेशियम धातूची फीत जाळली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी बुकटी हे एकमेव उत्पादित तयार होते मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन बरोबर मॅग्नेशियम ऑक्साइड ई संतुलित समीकरण ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखी असते म्हणजेच ही संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान असते अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड बरोबर सिल्वर क्लोराईड अधिक सोडियम नायट्रेट वरील अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान आहे ई विस्थापन अभिक्रिया संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात जस्त कॉपर सल्फेट द्रावणात टाकले असता कॉपर आयनांची जागा जस्त अणूपासून तयार झालेले जस्त हे आयन घेतात व कॉपर आयनांपासून तयार झालेले कॉपर अणू कॉपर सल्फेटमधून बाहेर पडतात म्हणजेच जस्तमुळे कॉपर सल्फेटमधील कॉपरचे विस्थापन होते जस्त अधिक कॉपर सल्फेट बरोबर जिंक सल्फेट अधिक कॉपर प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे लिहा अ चुनखडी तापून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते चुनखडी तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात हा कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते आ शहाबादी फरशीचे तुकडे एच सी एलमध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो दर हा कणांच्या आकारावर अवलंबून असतो जेवढा कणांचा आकार लहान तेवढा अभिक्रियेचा दर वाढतो शहाबादी फरशीचे एचसीएल बरोबरच्या अभिक्रियेमध्ये शहाबादी फरशीच्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा चुरा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाचा फरशीचा चुरा एच सी एलबरोबर गतीने संयोग पावतो व लवकर नाहीसा होतो ही प्रयोगशाळेत सहज सल्फ्युरिक आमलापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये सहज सल्फ्युरिक आम्ल संथधारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करण्याची प्रक्रिया ही अतिउष्मादायी अभिक्रियेत मोडते विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करताना सर्वप्रथम काचेच्या भांड्यात मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे व ते काचेचे भांडे बर्फाच्या सानिध्यात ठेवून वीस मिनिटे थंड करावे नंतर हळूहळू सहज सल्फ्युरिक आम्ल संथधारेने सोडावे व द्रावण काचकांडीने हलवत राहावे सल्फ्युरिक आम्ल पाण्याच्या संपर्कात आल्यावर उष्मादायी अभिक्रिया होते म्हणजेच उष्णता बाहेर फेकली जाते अशा रीतीने विरल सल्फ्युरिक आम्ल तयार होते या उलट पाणी सल्फ्युरिक आमलात टाकल्यास द्रावण उकळायला सुरुवात होते यात फार मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते व सल्फ्युरिक आम्लाचे शिंतोडे काचेच्या भांड्याच्या बाहेर उडतात यामुळे आपल्या चेहऱ्याला हाताला किंवा कातडीला मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता असते ई खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते जर खाद्यतेल दीर्घकाळ उघडे ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो त्याची चव व वा वास बदलते हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात किंवा त्याचे ऑक्सिडीकरण न होण्यासाठी ते दीर्घकाळ हवाबंद डब्यात साठवतात प्रश्न पाचवा पुढील चित्राचे निरीक्षण करा रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा लोखंडाचे गंजने ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे हा गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही तर विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो लोखंडाच्या पृष्ठभागावरील एका भागात आयरॉनचे ऑक्सिडीकरण होऊन हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होते व दुसऱ्या भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते धनाग्र भागात एनोडपाशी फेरसचे ऑक्सिडीकरण होऊन फेरसचे दोन धन आयन तयार होते ऋणाग्र भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते जेव्हा आयर्नचे दोन धन आयन्स धनाग्रापासून स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होऊन पुढे ऑक्सिडीकरण होऊन आयर्नचे तीन धन आयन्स तयार होतात आयर्नचे तीन धन आयन्स अविद्राव्य सजलीकृत ऑक्साईड जो लाल तांबूस रंगाचा असतो तो तयार करतात त्याला गंज म्हणतात तो पृष्ठभागावर जमा होतो आयर्न अधिक पाणी बरोबर हायड्रेटेड फेरिक ऑक्साइड अधिक हायड्रोजन परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते यास क्षरण असे म्हणतात लोखंडाचे क्षरण होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो त्याला सामान्यतः गंज असे म्हणतात यामुळे लोखंडाचे गंजने असा शब्द वापरण्यात येतो